आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे मात्र एक दिवस आधी शहरातील एका संस्था चालकास विद्यार्थ्याकडून दहावीच्या हॉल तिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या संस्थाचालकास लाझलुस्पत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आजपासून राज्यभरात दहावीची परीक्षा सुरू होत असतानाच एक दिवस आधी म्हणजेच काल शहरातील एका संस्था चालकाला दहावीच्या विद्यार्थ्यास हॉल तिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी तीस रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहात पकडण्यात आले विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीवरून लाझलुस्पत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या घटनेनंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे शहरातील कलावती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संपत पाराजी जवळकर यांनी दहावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट आणि पेपरला मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे तीस हजार रुपयांची लाच मागितली होती तर शेवटी तडजोडी अंती पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार पथकाने सापळा लावला ज्या दहा हजारांचा पहिला हप्ता घेताना जवळकर यांना पथकाने रंग्यात पकडले त्याचवेळी लिपिक सविता खामगावकरलाही ताब्यात घेतले